गेल्या महिन्यांपासून पंढरपूर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी करडी नजर ठेवून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलंय. त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त केल्याचं समजतंय. दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 2 महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दुचाकी चोरणारी टोळी गजाड करून त्यांच्याकडून दुचाकी जप्त केल्या आणि या टोळीला कोल्हापूर नगर पुणे सोलापूर येथील दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाले. मात्र गेल्या महिन्यापासून पुन्हा पंढरपूर शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी करडी नजर ठेवली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार एकास ताब्यात घेतले असून त्याने दुचाकी साथीदारासमवेत चोरत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास अटक केली असून त्यांच्याकडून अनेक दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पंढरपुरात विविध कामांसाठी तालुक्यातील शेतकरी नागरिक दुचाकी घेऊन येतात, तसेच भाविक भक्त देखील दर्शनासाठी दुचाकी आणतात. अशा दुचाकीकडे लक्ष ठेवून बाजारपेठ मंदिर परिसरात चोरटे दुचाकी लंपास करत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.